गोवा देशातलं पर्यटनासाठी प्रसिद्ध असणारं राज्य, पण 6 जानेवारीला येथे घडलेल्या घटनेनं सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक्सपर्ट असणारे आणि एका स्टार्टअप कंपनीच्या सीईओने आपल्या 4 वर्षाच्या पोटच्या गोळ्याची गळा दाबून हत्या केली. या घटनेनंतर आरोपी महिला सुषमा सेठ मुलाचा मृतदेह बॅगेत घेऊन कारने बंगळुरूकडे निघाली होती, पण हॉटेल व्यवस्थापनाने दाखवलेल्या प्रसंगावधानाने सुषमा सेठ पोलिसांच्या जाळ्यात अडकली. सुषमा सेठ ही महिला माइंडफुल AI लॅब या एक्सपर्ट कंपनीची संस्थापक CEO आहे. 6 जानेवारीला ती गोव्यातील एका हॉटेलमध्ये मुलासह दाखल झाली होती. सोमवारी म्हणजेच 8 जानेवारीला तिने हॉटेलमधून चेकआउट केले, पण यावेळी तिच्यासोबत तिचा मुलगा नव्हता. यावेळी हॉटेल मॅनेजमेंटकडून मुलाबाबत विचारण्यात आले. त्यावेळी सुषमा सेठ हिने आपल्यासोबत कुणी मुलगा आलाच नव्हता असे सांगितले. त्याचवेळी हॉटेल व्यवस्थापनाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि सुरू झालं थरार नाट्य. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 6 जानेवारीला सुषमा सेठ हिने 4 वर्षाच्या मुलासोबत उत्तर गोव्यातील एका हॉटेलमध्ये चेक इन केले. जवळपास 2 दिवस येथे मुक्काम केल्यानंतर तिने हॉटेल कर्मचाऱ्यांना काही कामासाठी आपल्याला बंगळुरूला जायचे असले सांगितले आणि त्यासाठी टॅक्सी बुक करण्याचे आदेश दिले. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी गोव्यावरून बंगळुरूसाठी अनेक फ्लाईट्स असल्याचे सांगितले. कारने जाण्याऐवजी फ्लाईटने प्रवास करणे सोयीचे असल्याचे सांगितले, पण सुषमा सेठ काही केले ऐकण्यास तयार नव्हती. त्यानंतर अखेर कर्मचाऱ्यांनी तिला एक टॅक्सी बुक करून दिली आणि हॉटेलमधून बाहेर पडताना सुषमा सेठ एक जड बॅग घेऊन बाहेर पडली. सुषमा सेठच्या हट्टापुढे नमत घेत हॉटेल कर्मचाऱ्यांनी गोव्यापासून बंगळुरूपर्यंत जाण्यासाठी एक कार हायर करून दिली. त्यानंतर हॉटेलचे कर्मचारी सुषमा सेठ ज्या रूममध्ये थांबली होती ती खोली साफ करण्यासाठी गेले. त्यावेळी तेथे कर्मचाऱ्यांना रक्ताचे डाग आढळून आले. त्यानंतर याबाबत हॉटेल व्यवस्थापनाकडून तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी कर्मचारींनी सुषमा सेठ ज्यावेळी हॉटेलमध्ये आली होती त्यावेळी तिच्यासोबत एक 4 वर्षांचा मुलगा होता, मात्र ज्यावेळी तिने हॉटेलमधून चेकआउट केले त्यावेळी मुलगा तिच्यासोबत नव्हता असे सांगितले. तसेच हॉटेलमधून बाहेर पडताना तिच्यासोबत एक मोठ्या वजनाची बॅग असल्याचे कर्मचाऱ्यांनी पोलिसांना सांगितले. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तपासाची चक्र फिरवण्यास सुरुवात केली. तसेच टॅक्सी चालकाशी संपर्क साधला. त्यावेळी सुषमा सेठला तिच्या मुलाबाबत विचारण्यात आले तेव्हा तिने मुलगा माझगाव येथील आपल्या मित्राकडे सोडल्याचे सांगितले. यावेळी तिने पोलिसांना मित्राच्या घराचा पत्ता देखील दिला, मात्र तो खोटा निघाला. मित्राच्या घराचा पत्ता खोटा आढळून आल्याने पोलिसांना सुषमा सेठवरील संशय अधिक बळावला. त्यावेळी पोलिसांनी टॅक्सी चालकाशी संपर्क साधला. यावेळी पोलिसांनी सुषमा सेठला गुंगारा देण्यासाठी कोकणी भाषेत चालकाशी संवाद साधला आणि वाटेत असणारे पोलीस ठाणे गाठण्यास सांगितले. त्यानुसार चालकाने जवळील पोलीस ठाण्यात गाडी नेली. तेथे आरोपी महिलेच्या बॅगची तपासणी केली असता त्यात 4 वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आला. या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी ज्या बॅगेमध्ये मुलाचा मृतदेह आढळून आला त्यामधून एक पत्र जप्त केले आहे, ज्यामध्ये मुलाला माजी पतीला भेटण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र हा निर्णय आपण सहन करू शकत नसल्याचे पत्रात नमूद करण्यात आले. आता हे पत्र फॉरेन्सिक लॅबकडे हस्ताक्षर तपासणीसाठी पाठवले जाणार आहे. पोलीस तपासात या घटनेबद्दल आणखीनही माहिती समोर येईलच, मात्र आपल्याच पोटच्या मुलाची हत्या करताना आईचे मन कसे घाबरले नाही असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यासारख्या क्राईम घडामोडींबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका. पाहत राहा लेट्सअप मराठी. धन्यवाद.